फार मोठ्या नावाच्या स्कीम ज्या जाहीर केल्या जातात आणि मोठे दावे केले जातात त्या दाव्यामध्ये काहीही अर्थ नाही असं आपल्या लक्षात येईल त्या ह्युमन सुद्धा तुम्ही जर गुंतवणूक केली तर सगळ्या देशांचा अनुभव असा आहे की त्याचा खूप चांगला परतावा नंतर मिळतो एकंदरच तुम्ही सामान्य जनतेचा विचार केला तर ह्या सगळ्या आरोग्य आरोग्यसेवेबद्दलच्या सरकारीच्या तरतुदी बघितल्या केंद्र सरकारच्या तर मुळात हे माझ्या मते बुड़ बुड़ है मन, ल, ते फक्त शब्दाचे बुडबुडे आहेत प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये फारसं काही पडणार नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला जे अंतरिम बजेट सादर केलं त्यात आरोग्यसेवेबद्दल काय तरतुदी आहेत याचा थोडंसं आपण विश्लेषण करूया हे जरी अंतरिम बजेट असलं तरी त्यांनी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या पूर्ण वर्षासाठी आहेत आणि आरोग्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला डिपार्टमेंट ऑफ हेल्थ नंतर आयुष्य हे वेगळं खातं आहे आणि तिसरं म्हणजे पेट्रोकेमिकल्स म्हणजे औषधांबद्दलचं जे खातं आहे उत्पादनाबद्दलचं या तीन खात्यांची मिळून जर आपण तरतूद बघितली फक्त आरोग्य खात्याचं नाही ती सर्व तरतूद आपण आरोग्यसेवेची बघितली तर ती साधारणतः अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये होते म्हणजे सु सुमारे एक लाख कोटी रुपये असं तुम्ही धरा आणि हे कितपत आहे मागच्या वर्षीच्या मानेने असं त्यांनी दावा केला आहे की ते सव्वा दोन टक्का जास्त आहे परंतु तुम्ही जर भाववाढ लक्षात घेतली तर अगदी स्पष्ट आहे की आरोग्यवरची तरतूद ही ॲक्च्युली घटलेली आहे एवढंच नाही तर एकंदरीतच आपल्याला आरोग्याची तरतूद किती आहे जर बघितलं तर त्यांनी जो काही म्हणजे आपलं नवीन सरकार आलं त्यांनी मोदी सरकारने वीसशे सतरा अठरा साली एक राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं होतं आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याच नीती आयोगाने ते सगळं तयार केलं होतं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की वीसशे पंचवीस सालापर्यंत भारताचा सरकारी खर्च आरोग्यावरचा हा एकंदर सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे ज्याला आपण जी डी पी म्हणतो त्या जी डी पीचा अडीच टक्के असेल त्यातला चाळीस टक्के वाटा हा केंद्र सरकारचा म्हणजे तो कमी असतो कारण आपली घटना तशी आहे म्हणजे सुमारे एक टक्का असेल आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांचं मिळून उरलेला आ, आ, आ आकडा असेल दीड टक्का म्हणजे एकंदर अडीच टक्के असेल ही जी शिफारस त्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये त्यांनी केली के होती नीती आयोगाने आणि त्याचं धोरण म्हणून म्हणजे सरकारने शब्द दिला होता की आम्ही ते प्रमाण आता सध्या आमचं जे आहे ते सव्वा टक्का आहे ते आम्ही अडीच टक्क्यापर्यंत न्यू वीसशे पंचवीसपर्यंत जागतिक आरोग्य संघटना वगैरे अनेक दशकं हे प्रमाण पाच टक्के आहे असं म्हणत होती असायला पाहिजे म मनमोहन सिंग सरकारने जी एक एक्सपर्ट कमिटी नेमली होती त्याने तीन टक्का हा खर्च सरकारचा असला पहिला आरोग्यसेवेवर असं म्हटलं होतं यांनी अडीच टक्के म्हटलं होतं पण आता पंचवीस साल येत आहे पुढच्या वर्षी त्याच्यामुळे त्यांना जे काही म्हणायचं होतं की पंचवीस सालापर्यंत केंद्र सरकारचा आरोग्यसेवेवरचा खर्च हा जी डी पीचा एक टक्का असेल हे त्यांचं जे ध्येय आहे दे, त्या ध्येयाच्या दृष्टीकोनं आपण जर हे बजेट बघितलं तर आपण असं दिसतो की ए एक लाख कोटी रुपये म्हणजे आपल्या जी डी पीच्या फक्त पॉईंट थ्री पर्सेंट एवढंच आहे म्हणजे त्यांनी स्वतः जो, जो काही ध्येय उद्दिष्ट जाहीर केलं होतं जे डब्ल्यू एच्यापेक्षा सुख सुद्धा निम्यावरच आहे आणि ते सुद्धा ते आता गाठण्याच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे फार मोठ्या नावाच्या स्कीम ज्या जाहीर केल्या जातात आणि मोठे दावे केले जातात त्या दाव्यामध्ये काहीही अर्थ नाही असं आपल्या लक्षात येईल की त्यांनीच ठरवलेला जो काही आकडा होता त्याच्या एक तृतीयांशच त्यांनी यावर्षी बजेटमध्ये दिलेलं उर आहे उरलेलं जे आहे ते राज्य सरकारने द्यायचं आहे ते आता वेगवेगळे राज्य सरकार काय करत आहेत ही चर्चा वेगळी आहे पण केंद्र सरकारचं त्यांनी स्वतः जे डिक्लेअर केलं होतं त्याच्या फक्त त्यांनी एक तृतीयांशच तरतूद केली हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता ह्याच्याबरोबर आणखी आपल्याला असा विचार करायला पाहिजे की खरं म्हणजे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड्स रेल्वे इतर सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे ते जे केलेलं आहे ते चांगलं आहे त्याला आपण क विरोध करू शकत नाही परंतु ते, ते केलं म्हणून आरोग्यावरच्या सेवेवरचा खर्च वाढवणं किंवा एज्युकेशनवरचा खर्च वाढवणं असं न करणं हे काही बरोबर नाही याला तुम्हाला उत्तर काय की खरं म्हणजे आहेरे वर्गावरचा टॅक्स वाढवला पाहिजे आणि वाढत्या टॅक्समधून तुम्ही वाढते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करा आणि आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा एक प्रकारचं कॅपिटलच असतं त्याला ह्युमन कॅपिटल म्हणतात त्या ह्युमन सुद्धा तुम्ही जर गुंतवणूक केली तर सगळ्या देशांचा अनुभव असा आहे की त्याचा खूप चांगला परतावानंतर मिळतो विकास खूप चांगला होतो अगदी जी डी पीच्या भाषेत जरी बोलायचं ठरवलं होतं की ज्या ज्या देशांनी आरोग्य आणि शिक्षणावर भरपूर पैसा खर्च केला आहे त्यांचा जी डी पीने एकंदरच त्यांचा समाज खूप सुधारलेला आहे हे सगळं माहिती आहे नवीन काहीच नाही आहे परंतु सरकारने श्रीमंतांवरचा किंवा आहेरवर्गाचा टॅक्स वाढवायचा नाही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात ते फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते रेल्वे इतर प्रकारची विमानतळं इतर प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर पैसा खर्च करायचा आणि ह्युमन कॅपिटलवर म्हणजे शिक्षणावर आरोग्यावर वाढीव खर्च करायचा नाही असं धोरण घेतलेलं आहे हे आपल्याला पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे आता त्यांनी काही तीन चार प्रकारच्या त्यातल्या काही छोट्या घोषणा केलेल्या आहेत एक घोषणा ज्याच्यावर बराच गाजावाजा करण्यात आला की आता यावर्षी आशा ज्या आपल्या वर्कर्स आहेत आशा आणि अंगणवाडी कार्यकर्ते आहेत त्यांना ते पंतप्रधानांची जी अठरा सालापासून जी योजना आहे प्रायम मिनिस्टर जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय म्हणजे जगातली सर्वात मोठी इन्शुरन्स योजना आरोग्य इन्शुरन्स योजना असं म्हणजे ज्याचा गाजावाजा आणि जाहिरात करण्यात आली ती योजना आपल्याला जर आठवत असेल तर ती एक ती गरीब कुटुंबांसाठी आहे भारतातल्या दहा कोटी गरीब कुटुंबामध्ये साधारणतः पन्नास कोटी माणसं असतील त्यांच्यापैकी त्यातल्या प्रत्येकाला पाच लाख रुपयाचं आरोग्य कवच मिळेल असं म्हटलं होतं आता ती लोकसंख्या गरिबांची बारा बारा कोटी झालेली आता ह्यांच्यासाठी जो काही पैसा सरकारने त्याच्यामध्ये जाहीर केला होता तो मुळामध्ये खूपच कमी होता म्हणजे यावर्षीसुद्धा अतिशय तो कमी आहे आणि त्या पैशामध्ये म्हणजे आता यावर्षी काहीतरी पंच्याऐंशी कोटी रुपये आहेत गरज त्याच्या कमीत कमी तिप्पट आहे आणि त्याच्यामध्ये योजना काय आहे की गरी हे जे बारा कोटी गरीब कुटुंब आहेत या बारा कोटी कुटुंबापैकी कोणी आजारी पडलं आणि त्याच्यावर अशा प्रकारचे उपचार करायचे पाळी आली की ज्याला आपण मुळ हाय टेक्नॉलॉजी म्हणजे अँजिओप्लास्टी असेल किंवा अतिशय गुंतागुंतीचं तंत्रज्ञान वापर आ अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट वापरून ज्या काही कधी प्रोसिजर कराव्या लागतात ज्या काही कराव्या लागतात त्या जर करायची पाळी आली तर खाजगी हॉस्पिटल असो किंवा सरकारी हॉस्पिटल असो तिथे पेशंटला काही खर्च येणार नाही पाच लाख रुपयापर्यंत खर्च सरकार सोसेल अशी ती योजना आहे एक लक्षात घ्या की एकंदर पेशंट जेवढे असतात त्यातलं फक्त पाच टक्के तीन ते पाच टक्के पेशंट हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात बाकी सगळे आउट पेशंट ज्याला म्हणून आपल्या आपल्या डॉक्टरच्या किंवा हॉस्पिटलच्या क्लिनिकमध्ये जातात ते म्हणजे एकंदर ही योजना पाच टक्के फार तर फार पाच टक्के लोक लोकांपर्यंत पोहोचू शकते दुसरं असं की ही योजना फक्त हायटेक प्रोसिजरसाठी आहे पी एम जे योजना आणि साध्या आपल्या ज्या नेहमीच्या आजार आहेत उदाहरण ते डेंगीचं पेशंट असेल किंवा सिझरियन ऑपरेशन असेल तर त्याच्यासाठी ही योजना नाही आहे ती फक्त हायटेकसाठी आहे आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्र तुम्ही जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये तीन हजार हॉस्पिटल्स आहेत त्यातल्या फक्त एक हजार हॉस्पिटल्समध्ये पी एम वाय योजना आहे आणि ही योजना कशाबद्दल आहे की ह्या बारा कोटी गरीब कुटुंबांना कार्ड दिली तर ते, ते कार्ड घेऊन गेले तर त्यांना त्या योजनेचा त्या विशिष्ट हॉस्पिटल्समध्ये लाभ होईल म्हणजे आणि एक लक्षात घ्या की हे कार्ड पुरेशी वितरित झालेले नाहीत जे सर्वात जास्त गरजू घटक आहेत त्यात त्यात निम्म्यासुद्धा लोकांना कार्ड मिळालेले नाही आहेत त्याच्यामुळे मुळामध्येच ही योजना अतिशय बेताबेताची योजना आहे टोटली आपण एकंदर टोटल पेशंट पॉप्युलेशन जी आहे त्यातलं फक्त एक टक्के पेशंटना त्याचा फायदा होतो आणि आता त्याच्यामध्ये त्यांनी अशा वर्कर्स आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी सामील करून घेतलेले म्हणजे मुळात तुम्ही गरिबांना एक चतकोर भाकरीचा तुकडा देता मुळात ती योजना अतिशय बेताबेताची आहे आणि त्याच्या त्या चकोर भाकरीच्या तुकड्यामध्ये आता तुम्ही आशा आणि अंगणवाडी वर्कर्सना त्याच्यामध्ये लाभधारक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी किती काही जास्त अनुदान दिलं जाईल किंवा त्याला जास्त बजेटची तरतूद आहे का तर असं काही जाहीर केलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे मुळामध्ये जाहिरातबाजी जास्त आहे प्रत्यक्ष त्यातून काही फारसा लोकांना म्हणजे त्या अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना फार फायदा होईल अशातला भाग नाही निश्चित काही गुण काही फायदे होतील पण जी एकंदर गरज आहे त्या गरजेच्या मानाने फारच कमी फायदा होईल दुसरी जी एक योजना आहे ज्याच्याबद्दल बरंच मांडलं गेलं ते म्हणजे ज्या शाळेतल्या मुली आहेत त्यातल्या नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींना आता भारतामध्ये एक एच पी व्ही वॅक्सिन म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये मोठेपणे म्हणून एक वॅक्सिन निघालेलं आहे ते जगातल्या अनेक विकसित देशांमध्ये ते दिलं जातं त्या मर्यादित का विना त्या वॅक्सिनचा निश्चित उपयोग आहे तर ते वॅक्सिन आता त्यांनी भारतामध्ये द्यायला सुरुवात करणार असं जाहीर केलं आहे पण त्याच्यासाठी ते किती पैसे देणार बजेटमध्ये दे ते हे बजेटमध्ये आकडा दिलेले नाही आणि तुम्ही जर नीट वाचलत तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं सीतारामन मॅडमने की हे व्हॅक्सिन देण्याचं याला प्रोत्साहन देण्यात येईल एनकरेज गिव्ह एनकरेजमेंट म्हणजे सरकार देणारे अशातला भाग नाही आहे तर काही पैसा सरकार कदाचित उचलेल कारण ते वॅक्सिन खूपच महाग आहे सध्या त्या बाजारामध्ये एका वॅक्सिनची किंमत दोन हजार रुपये आहे त्या अर्थातच फक्त म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडणारच नाही आहे पण तरीसुद्धा सरकारने ही सुरुवात केली ह्याचं आपल्याला म्हणतात की ठीक आहे पुढचं पाऊल आहे प्रश्न असा आहे की गर्भाशयाचा कर्करोग कमी करण्यासाठी हा प्रोग्राम घेतलेला आहे असं जर इम्प्रेशन तुमचं झालं असेल तर ते एवढं खास बरोबर नाही कारण आत्ता जे काही वॅक्सिन देणार आहेत त्याचा परिणाम प्रत्यक्ष गर्भाशयाचा कर्करोगाचं प्रमाण कमी व्हायला वीस तीस वर्ष लागतील कारण गर्भाशयाचा कर्करोग हा वयाच्या तिसाव्या चाळीस चाळीसव्या वर्षापासून सुरू होतो आणि आपण असं म्हणू की वा दूरदृष्टी आहे खूप चांगलं आहे इतक्या लवकर सरकारने विचार केलेला आहे पण सध्या ज्या स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होतो आहे तो वेळेवर निदान करणं हे अतिशय सोपं असतं त्याला काही फारसा खर्च येत ते, नाही ते एक विशिष्ट टेस्ट असते ती टेस्ट जर केली तर ज्या कुठल्या स्त्रीला गर्भाशयाचा कर्करोगाला सुरुवात झालेली आहे त्याचे एक निदान करणं हे अतिशय सोपं आहे आणि त्यामुळे ट्रीटमेंटसुद्धा फार लवकर आपल्याला सुरू करता येते ही जी काही सोय आहे ती कुठेच भारतामध्ये सरकारी केंद्रामध्ये फारशी उपलब्धच नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंध करायचा असेल ताबडतोब येत्या पाच दहा वर्षात तुम्हाला त्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर तुम्हाला हा जो कार्यक्रम आहे की ही जी तंत्रज्ञान आहे साधी अतिशय सोपी उप पद्धती आहे की स्त्रीची या गर्भाशयाची विशिष्ट तपासणी करायची त्याला काहीसुद्धा बढावा त्यांनी दिलेला नाही आहे नंबर दोन आपल्याला असंही म्हणजे वैद्यकीय शास्त्र आपल्याला सांगतं की कोणाला गर्भाशयाचा कॅन्सर होतो की ते ज्या स्त्रियांना अंगावर पांढरं जातं आणि ते अनेक काळ त्याच्यावर काय उपचार केले जात नाहीत आपल्याकडे स्त्री डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत स्त्रिया लाचतात त्याच्यामुळे एक साधं जे इन्फेक्शन असतं आपल्या जनन मार्गामध्ये त्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष होतो त्याला उपचार मिळत नाहीत आणि बरेच दिवस बरेच महिनेसुद्धा अंगावर पांढरं जाणं ह्या त्रासापासून भारतामधल्या खूप स्त्रिया ह्या त्याच्यामुळे त्रस्त असतात त्या उपचार घेत नाहीत आणि ते जे काही इन्फेक्शन असतं ते, ते क्रोनिक बरेच दिवस चाललं की त्याचं गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते ते सुद्धा बरं करायचं असेल तर साधं कुठलीही स्त्रीला अंगावर पांढरं जात असेल तर एखाद्या बाई डॉक्टरकडून व्यवस्थित तपासणी होणं त्याच्याबद्दल त्यांचं 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 प्रबोधन होणं की तपासणी करून घ्या लाजू नका सोपा असतो उपाय हे सगळं जे काही करायचं ते करायचा कुठलाही प्रोग्राम सरकारचा नाही आहे त्याच्यामुळे मग प्रश्न निर्माण असा होतो की गर्भाशयाचा कर्करोगचं प्रमाण कमी करायचं हा तर मुख्य हेतू आहे का कुठल्या तरी कंपनीचं वॅक्सिन खपवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं हा हेतू आहे तर मला असं वाटतं की ऐकणाऱ्या लोकांनीच त्याचा निर्णय घ्यावा की तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्याबद्दल काय वाटतं आता आणखी एक छोटा प्रोग्राम मी सांगतो आणि मग थांबतो कारण आपल्याला फार तपशीलला जाण्यामध्ये अर्थ नाही आहे की कोविड साथीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं सरकारच्या लक्षात आलं की सरकारी सेवेमध्ये जे काही उपलब्ध दवाखाने हॉस्पिटल्स वगैरे आहेत ते अतिशय कमी आहेत त्यांचे दुरवस्था आहे ते काही चांगलं नाही आहे म्हणून एक अभिम पंतप्रधान अभिम योजना म्हणून सुरू केली म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन एक मिशन मोडमध्ये एक नवीन कार्यक्रम हातात घेतला आणि ते त्यात त्यांनी असं म्हटलं की सरकारी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारची हॉस्पिटल्स विशेषतः वरच्या दर्जाची हॉस्पिटल्स ही मोठ्या प्रमाणावर बांधली जातील सुधारले जातील आणि त्याच्यासाठी भरपूर पैसे खर्च केले जातील असं त्यांनी संटलं आणि ती जी योजना होती त्याच्यामध्ये साधारणतः वर्षाला सरासरी बारा साडेबारा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करू योजने असं त्यांनी पासष्ट हजार कोटी रुपयाची योजना बनवली होती पण प्रत्यक्ष तुम्ही जर बघितलं तर गेले तीन वर्ष फक्त सा साडेचार हजार कोटी रुपयेच त्याच्या योजनेसाठी त्यांनी दिलेले आहेत म्हणजे बेसिकली ह्याचा अर्थ काय होतो की मोठी योजना जाहीर केल्यासारखं म्हणायचं त्याला खूप मोठं नाव द्यायचं त्याचा मोठं खूप जाहिरात करायची प्रत्यक्ष मात्र तरतूद ही अतिशय कमी करायची हे सगळं जे आपण बघत आलेलो इतर सगळ्या बाबतीमध्ये तेच या आरोग्यसेवेबद्दलच्या या आ, दोन तीन बजेटच्या ज्या आपण तरतुदी बघितल्या त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल मला वाटतं इथेच थांबव थांबावं की एकंदरच तुम्ही सामान्य जनतेचा विचार केला तर ह्या सगळ्या आरोग्य आरोग्यसेवेबद्दलच्या सरकारीच्या तरतुदी बघितल्या केंद्र सरकारच्या तर, तर मुळात ते माझ्या मते ते फक्त शब्दाचे बुडबुडे आहेत प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये फारसं काही पडणार नाही आहे धन्यवाद